इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रुग्रीन. जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर आमदार नितेश राणे नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानादिवशी पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले. सुरुवातीला नितेश राणेंची एंट्री झाली वैभववाडीत. कार्यकर्त्यांसह नितेश राणे बूथवर पोहोचले. यावेळी नितेश राणेंच्या चेहऱ्यावर उत्साह आणि उमेदवारांचा दणदणीत विजयाचा विश्वास स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर त्यांनी मतदानाचा आढावा घ्यायला सुरुवात केली. वैभववाडीनंतर आमदार नितेश राणे थेट पोहोचले देवगडात. इथंही कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदानाचा अंदाज घेतला. मात्र देवगडात नितेश राणेंचा हटके अंदाज पाहायला मिळाला. नितेश राणे अतिशय रिलॅक्स मूडमध्ये दिसत होते. निवडणुकीच्या धामधुमीत राणे पोहोचले थेट नारळ पाणीच्या स्टॉलवर. कार्यकर्त्यांशी हसत खेळत गप्पा करत त्यांनी मनमोकळेपणानं नारळ पाण्याचा आस्वाद घेतला. काही कार्यकर्त्यांनाही नारळ पाणी घेण्याची विनंती केली. आता नितेश राणे समोर असताना त्यांच्या समोर सेल्फी घेण्याचा मोह कोणाला होणार नाही. मग काय, फोटो सेशनही पार पडलं. यानंतर नितेश राणे आनंदवाडीकडे जाण्यासाठी रवाना झाले. एकीकडे निवडणुकीचं घमासान, विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नितेश राणे मात्र शांतपणे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत होते. कितीही कठीण काळ असू दे, अशाही परिस्थितीत संयम बाळगणं, टीकेला उत्तर न देता काम करत राहणं, याच गोष्टी आमदार नितेश राणेंचं वेगळेपण सिद्ध करतात अशी चर्चा यावेळी सुरू होती. स्वप्नील लोकेंसह ब्युरो न्यूज सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.